तर मे महिना आणि आजोळ या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता आपण आजच्या बाकी मुलांना आपण सांगत असतो की ए सी सुरू असेल घरामध्ये तर आतबाहेर करू नको, टेम्परेचरचा परिणाम होईल, म्हणजे थंड ह्याच्यातून डायरेक्ट गरममध्ये जाऊ नकोस, हे आपण बरंच सांगत असतो, खूप काळजी घेत असतो. पण आमच्या लहानपणी असं काही नव्हतं, मुळात ए सी नव्हत्याच तेव्हा. पण ज्यावेळी आम्ही यायचो बाहेर उन्हात खेळून, गरम गरम गरमीतून गरम होऊन ज्यावेळी आम्ही घरी यायचो माठातलं थंडगार पाणी प्यायला, त्यावेळी आम्हाला असं कोणी रोकायचं नाही. फक्त जर जेवणाची वेळ असेल त्यावेळी आम्ही यायचो नाही, तहान लागली तरी खेळत बसायचो, कारण आम्ही पाणी प्यायला जाऊ आणि आम्हालाच आई मावशी जेरबंद करून जेवायला बसवणार आणि आपला डाव सुटणार. त्यामुळे आम्ही या गोष्टी, ही वेळ जी आहे ती पकडून आम्ही वागायचो. तर आजकाल आपण मुलांना सांगतो थंड जाऊ नको, गरमीत जाऊ नको, ए सीतून पटकन बाहेर जाऊ नको, टेम्परेचर सेट नसतं. आमच्यावेळी कोणी नाही सांगायचं, भर उन्हात सकाळी उठल्यापासून जे आंघोळ करून नाश्ता करून निघालो ते रात्रीपर्यंत खेळायचो, कोणीही अडवायचं नाही. ना काही शरीराला इजा व्हायची, ताप यायचा, टेम्परेचर वाढायचं असं काही व्हायचं ना, ना उन्हाळा लागायचा. कारण की गावचं ऊन पण वेगळं असतं आणि त्यावेळी 21-25 वर्षापूर्वी प्रदूषण हा काही प्रकार इतका नव्हता. तर मला तेच सांगायचं आहे की हे सगळं नसून ए सी बी सी, आता ए सीत बसावं असं वाटतं, थंड गरम झालं की पटकन ए सी ऑन करा, पण त्यावेळी या सर्व गोष्टी नसून, फ्रीजमधलं थंड पाणी नसून, माठातलं थंड पाणी पिण्यात जी मजा होती ती आज ए सीमध्ये नाही, फ्रीजच्या थंड पाण्यात नाही. तर हे हा जो उन्हाळा, उलट उन्हाळा आम्हाला त्यावेळी खूप सुखद वाटायचा, सुखकर वाटायचा, कारण पूर्ण वर्षभर उन्हाळ्याची, मे महिन्याची मी आतुरतेने वाट बघायची की कधी मे महिना होतो आणि आम्ही गावी जातो. मला तर कित्येक वेळेस माहिती आहे की आज माझी वार्षिक परीक्षा संपलेली आहे आणि उद्याचं महालक्ष्मी सह्याद्रीचं तिकीट आमचं काढलेलं असायचं वडिलांनी माझ्या, आणि आम्ही मस्त 2-3 महिने गावी जाऊन जी मजा करायचो, वा त्याची बातच काही और आहे. तर तुम्हाला पण असं वाटतं का की आज आपण मुलांना इतकं सांगतो पण त्यावेळी कसलंही गोष्टी आपल्याला बाधायची नाही, किंवा आम्ही इतकं थंड आपण गारेगार खायचो, पेप्सी खायचो, पण कधी टॉन्सिलचे प्रॉब्लेम झालेले नाहीत. आणि आत्ता म्हणजे सध्याची गोष्ट आहे माझी, मी हलकंच माझ्या जेवणात काहीतरी आलं, थंड आलं असेल, कदाचित काही आंबट आलं असेल, आणि जवळपास 15 दिवस मी आजारी होते टॉन्सिल्सच्या दुखण्याने. आणि 20-25 वर्षापूर्वी इतके गारेगार खाल्लेत, पेप्सी खाल्लेत, काहीही झालं नाही. त्यामुळे आत्ता सगळं बाधतं आहे, तेव्हा काहीही बाधलं नव्हतं आणि तरी त्यात गोडी होती, आनंद होता. काय पटतं आहे ना? पटत असेल तर एक लाईक नक्की द्या, नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओंसाठी माझे व्हिडिओ पाहत राहा.